नेहरू युवा केंद्र अलिबाग रायगड व इन्फिनिटी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 15 जानेवारी रोजी आर्ट फेस्टिवल आयोजित करण्यात आला असून स्पाईसवाडी येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये नृत्य व गायन स्पर्धा घेण्यात आल्या. या जिल्हास्तरीय कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील विविध तालुक्यातून स्पर्धकांनी सहभाग घेतला. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती लाभली. तसेच यावेळी नेहरू युवा केंद्र जिल्हा युवा अधिकारी निशांत रोटेला, एमएन स्कूल उपसंचालक सीमा जनसोन, शिल्पा शेट्टी, इन्फिनिटी फाउंडेशन अध्यक्ष आयुफ अकुला, उपाध्यक्ष सौम्या जैन, सरचिटणीस मिहिर रेड्डीज आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली व हा कार्यक्रम राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता. कोरोनाच्या कठीण काळामध्ये सर्व नियम पाळून कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी इन्फिनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून हा प्रयत्न करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला परेश ठाकूर यांनी नेहरू युवा केंद्र व इन्फिनिटी फाउंडेशनचे कौतुक केले व सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देऊन उपस्थित युवकांना मार्गदर्शन केलंय. मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या युवा नेहरू युवा केंद्राच्या माध्यमाच्या तर्फे या इथे इन्फिनिटी फाउंडेशनने हा जो आर्ट फेस्टिवल हा इथे आयोजित केलेला आहे. खरोखर कोरोनाच्या काळामध्ये ज्या इथे आपल्याला समजा आपली जो सर्व हालचाली आहेत या सर्व रिस्ट्रिक्ट होत चाललेल्या आहेत, कला आणि क्रीडा यांना या इथे आपल्याला वाव हा कमी भेटत चाललेला आहे आणि अशा वेळेला इन्फिनिटी फाउंडेशनने या इथे जो आर्ट फेस्टिवल इथे आयोजित केलेला आहे खरोखर अतिशय चांगली अशी गोष्ट आहे. आपण आपल्यामुळे या इथे युवकांना इथे त्यांच्या कला इथं सादर करण्यासाठी त्यांना इथं वाव भेटतो आहे आणि नक्कीच सांगता ह्यामुळे त्यांना स्वतःची स्किल ही चांगलीच चांगली आणखी वाढून आणि त्याचा उपयोग करून आणखीन सांगता त्यांना त्यांच्या त्यांची पर्सनॅलिटी ही इम्प्रूव्ह करण्यासाठी त्याचबरोबर करिअरसाठी सुद्धा या इथे ऑपॉर्च्युनिटीज ह्या कार्यक्रमाच्यामुळे उपलब्ध होऊ शकतील असा मला इथे विश्वास आहे. मी इथे नेहरू युवा केंद्राला मी त्यांचं अभिनंदन करतो की आपण अशा प्रकारचे कार्यक्रम हे आपण इथे आयोजित करताय आणि त्याच्यामुळे इथे युवकांना आणखीन या संधी उपलब्ध होत चाललेल्या आहेत. अशाच प्रकारे आपण आपले कार्यक्रम हे आपण चालू ठेवावेत ज्याच्यामुळे येथील युवकांना त्यांचा व्यक्तिमत्व विकासासाठी म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी त्यांना त्याचा फायदा होऊ शकेल म्हणून यासाठीच मी या इथं नेहरू युवा केंद्राचं मी इथं अभिनंदन व्यक्त करतो आणि इन्फिनिटी फाउंडेशनला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा या इथे मी शुभेच्छा व्यक्त करतो शुभेच्छा देतो. धन्यवाद.